शिर्डी शहरातील छत्रपती शासन सामाजिक संघटनेच्या वतीने अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विखे पाटलांचे तरुणांच्या वतीने भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं. तब्बल 15 जेसीबींच्या सहाय्यानं प्रचंड मोठी पुष्पवृष्टी करीत खासदार विखेंचं स्वागत झालं. याचबरोबर प्रचंड मोठा पुष्पहारही विखेंच्या स्वागतासाठी ठेवण्यात आला होता. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजरात, खासदार डॉ सुजय विखे पाटलांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं. यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विखेंची पेढेतुलाही करण्यात आली. यावेळी शिर्डीतील सर्वच प्रमुख मान्यवर पदाधिकारी नेते उपस्थित होते. 12 वर्षांच्या राजकीय प्रवासात एवढा मोठा सन्मान शिर्डीमध्ये प्रथमच मला मिळाला असे भावनिक उद्गार खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी काढले. रात्रंदिवस जनतेसाठी काम करत असताना कुटुंबाला परिवाराला वेळ देता येत नाही, मात्र अशा प्रकारचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा वर्षभर पळण्यासाठी ऊर्जा मिळते. एवढ्या मोठ्या स्वागत सत्कारानं मी भारावलो आहे. आजचा क्षण जीवनातला सर्वोच्च आनंदाचा असल्याचं खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी सांगितलं. गरीब आणि सर्वसामान्यांच्या आशीर्वादानेच विखे पाटील परिवार तब्बल 40 वर्ष राजकारणामध्ये टिकून असल्याचं सांगत जे प्रेम तालुक्यानं दिलं ते कधीही विसरू शकणार नाही. तीन पिढ्यांना सातत्यानं प्रेम देणाऱ्या जनतेचा मी ऋणी असल्याचं खासदार विखे पाटलांनी सांगितलं. राज्यात एकमेव विखे पाटील परिवार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तब्बल 50,000 माता भगिनींना देवदर्शनाला यात्रा घडवण्याचं पुण्य आम्हाला मिळाल्याचं खासदार विखेंनी सांगितलं. महिलांची यात्रा झाली, आता पुरुषांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मी आपली सर्वांची माफी मागतो. या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक व्यक्ती अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. कैलास बापू असतील, ज्ञानेश्वर बाबा असतील, अभय शेळके असतील, बिजू जगताप असतील, सुजय विखे असेल, काही लोकांनी 40 वर्ष राजकारणामध्ये काढले, काही लोकांनी 30 वर्ष काढले, काही लोकांनी 50 वर्ष काढले. मी जवळपास 12 वर्ष राजकारणामध्ये जो आहे मला आठवत नाही, पण 12 वर्ष असत. रात्रंदिवस जेव्हा आपण कष्ट करतो, आपला परिवाराचा त्याग करून आपल्या आई वडिलांची काळजी न घेता येणं, आपल्या बायकोकडे कधी लक्ष न देणं, आपल्या मुलांकडे कधी विचारपूस न करणं, आपल्या प्रपंचाकडे लक्ष न देणं, या सगळ्या गोष्टींचा त्याग करत प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या जीवनामध्ये आपल्या आपल्या परीने समाजासाठी कार्यरत असतो. सकाळी 8 वाजेपासून उठल्यापासून तर रात्री झोपायला 8 वाजेपर्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य काय असेल हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. आणि हा प्रयत्न करत असताना प्रश्न विचारले जातात. कधी कधी मी स्वतःला प्रश्न विचारतो की हे कशासाठी करतोय. कधी कधी बायको प्रश्न विचारते की हे तुम्ही कशासाठी दिवस रात्र एकत्र करता. कधी मुलगी प्रश्न विचारते की तुम्हाला घरी लवकर यायला काय झालं, माझा वाढदिवस होता. आणि मी सातत्याने या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळेस शोधत असतो, पण आज जे मी शिर्डीमध्ये पाहिलं हे माझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. 365 दिवसापैकी 364 दिवस सर्वसामान्य माणसांसाठी काम केल्यानंतर असा एकही दिवस माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला मिळाला तर ते मला पुढचे 364 दिवस काम करण्यासाठी प्रेरणा देतात. अभूतपूर्व सत्कार. माझ्या 12 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये मी कधी उत्साह पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात युवकांचं सैन्य कधी पाहिलं नाही. आणि ही पहिली वेळ आहे की शिर्डीच्या कार्यक्रमाला बाहेरून लोक आणावे लागले नाहीत. सगळी जनता, हे सगळे मुलं या शिर्डीच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेले मुलं आपल्या कष्टानी, शेतकरी या नात्याने, उद्योजक या नात्याने,
आपला परिवार आणि उद्योग व्यवसाय चालवणारे मुलं हे सर्व शिर्डीचे ग्रामस्थ या नात्याने आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. एवढे जेसीबी एवढं फूल एवढे हार मी खासदार झालो माझे वडील मंत्री झाले तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये इतका आनंद नव्हता जेवढा आज माझ्या जीवनामध्ये आनंद. कुठलंही काम करताना ही अपेक्षा नसते की त्या गोष्टीची दखल सामान्यांनी घ्यावी. काम करत जात काम करत असताना संघर्ष आपल्याला कमी लाभले नाही. या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंत हा विखे पाटील परिवार कसा संपुष्टात येईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पैसा ताकद सत्तेचा वापर केला. पण या 40 वर्षामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रत्येक वेळेस अगोदरपेक्षा जास्त मताधिकारी निवडून आले. या गरिबांची सर्वसामान्यांची ताकद आहे आशीर्वाद आहे. एवढ्या वर्षाच्या सत्तेनंतर देखील तेवढ्याच ताकदीने आपण टिकून आहोत. आपण तेवढ्याच ताकदीने सामान्य जनतेचे काम करत आहोत. आणि आज मला असं वाटतं की हे आमचे 40 वर्ष जे प्रेम आम्हाला या तालुक्याच्या या शिर्डी शहराच्या जनतेतून मिळालं आज व्यासपीठावर बसलेले कैलास बापू गोते पासून तर अभय शेळकेपर्यंत हे जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हा यांनी तितकंच प्रेम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर केलं आभारी होते. आणि आज शिर्डीच्या 50 वर्षाची पुढच्या पिढीने जो सन्मान मान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्यांच्या तरुण वयात केला त्या शिर्डीच्या धर्तीवर 25 वर्षाच्या वयागटातल्या मुलांनी त्याच पिढीचा एक मुलगा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तितक्या सन्मानाने स्वीकारला ही खासदार साहेबांची आमची विखे पाटील परिवाराची पुण्याई आणि साहेबांचा आशीर्वाद आहे की महाराष्ट्रामध्ये सुख हे कोणाला लाभलं नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक मंत्री झाले मुलं नगरसेवक होऊ शकले नाही. अनेक वडील आमदार झाले मुलगा सरपंच होऊ शकला नाही. पण अखंड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकमेव असा परिवार असेल ज्यामध्ये 50 वर्षामध्ये आजोबाही खासदार आणि केंद्रीय मंत्री होते वडीलही आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत आणि मुलालाही लोकांनी खासदार केला असा एकमेव परिवार इथे परिवार. आज हे काम करत असताना हे सगळे साईबाबांचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिलेली ऊर्जा म्हणून जी काय आमच्या माता भगिनींची यात्रा आम्ही काढू शकतो हे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही असं कधीच घडलं नाही की अधिक मासाच्या या पावन महिन्यामध्ये श्रावण महिन्याच्या पावन महिन्यामध्ये रोज 23 बस निघतात. या 45 दिवसामध्ये 50,000 महिला आपल्या घराच्या बाहेर पडतात. 48 तासाचा हा प्रवास ज्यामध्ये मुक्काम आहे या मुक्कामाला पार करत जेवढ्या आनंदाने बसमध्ये बसतात त्यापेक्षा दुप्पट आनंदाने घरी परी येतात. आणि या 50,000 महिलांपैकी या 45 दिवसामध्ये एकही महिला आजारी पडत नाही हे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे की जेव्हा एखादा व्यक्ती चांगल्या मनाने एखादा उद्देश साधून एखादी योजना करतो उपक्रम करतो तर बाबा देखील त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभा असतो. एक महिलेच मंगळसूत्र सुद्धा चोरी होऊ दिलं नाही आपण या 45 दिवसामध्ये 50,000 लोकांची. अनेक लोक बस उभे करून पहा मी चॅलेंज जाऊन सांगतो या तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये की बस उभे करून पहा किती महिला बसमध्ये चढतात. कोणाचा भाऊ येऊन देणार नाही कोणाचा पती येऊन देणार नाही कोणाचे सासू येऊन देणार नाही कोणाचा मुलगा येऊन देणार नाही कोणाचा नातू येऊन देणार. पण हा जो विश्वास संपादन आम्ही करू शकलो की प्रत्येक घरातली महिला
विश्वासाने बाहेर पडली आणि त्या घरातला पुरुष तेवढ्याच विश्वासाने त्या महिलेला बाहेर जाऊन देतो. हा विश्वास विखे पाटील परिवाराने 40 वर्ष कमवला जो मला या मागचे 45 दिवसांमध्ये पाहायला मिळाला. आज राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर अनेक युवक या ठिकाणी आहेत. कित्येक लोक या व्यासपीठावर आहेत जे 40 चे झाले 50 चे झाले संघटनेसाठी काम करतायत. काही लोक नगरसेवक झाले काही लोक नगरसेवक होऊ शकले नाही. लोकांचं अख्खं आयुष्य राजकारणामध्ये जातं पण ते पदापर्यंत पोहोचू शकत नाही. पण या भूमीच्या या नगर जिल्ह्याच्या भूमीच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाची ताकद पहा की तुमच्या समोर उभा असलेला तुमचा मुद्दा तुमचा मुलगा अवघ्या वयाच्या 35 वर्षात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बरोबर खासदार म्हणून दिल्लीमध्ये बसतो ही तुमची ताकद आहे. हे तुमचे आशीर्वाद आहे तुम्ही दिलेलं ताकद आहे की आम्ही हे सगळं करू शकू. आणि या ताकदीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये आलेली सत्तेमध्ये आपण शिर्डीसाठी काय करतोय असे अनेक उपक्रम आपण केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या शिर्डीच्या थीम पार्क साठी 60 कोटी रुपयाची जागा मागणी आमदार राधाकृष्ण विखे पांडे साहेबांनी 1 रुपये न घेता शिर्डी नगर पंचायतला दिली. पुढच्या 1 वर्षामध्ये त्यावर एक अभव्य थीम पार्क उभा राहणार ज्या थीम पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी युवकांना रोजगार मिळणार आणि लोकांचे हॉटेल चालणार. ऍडिशनल कलेक्टरच्या कार्यालयाच्या सुनावणीसाठी लोकांना नगरला जावं लागायचं. आपण महसूल मंत्री झालो आपण नगर जिल्ह्यातलं पहिलं ऍडिशनल कलेक्टर कार्यालय आज शिर्डी होतं सुरू केलं. आता लोकांना नगरला जायची गरज नाही शिर्डीमध्ये आपले लोकप्रिय अधिकारी राहणार. जेवढं मोठं शिर्डी आपण निर्माण केलं एवढी साईबाबाची भूमी आपण निर्माण केली पण आपण आपल्या माता भगिनींना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकही अद्ययावत ऑडिटोरियम निर्माण करू शकलो नाही इतक्या वर्षामध्ये ज्यामध्ये नाट्य प्रयोग होऊ शकतात सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात एकही एसी हॉल निर्माण करू शकलो नाही. पुढच्या आठवड्यामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते 10 कोटी रुपयाचं 1000 कॅपॅसिटीचं एसी ऑडिटोरियम आपण शिर्डी इथं सुरू करतो. हे सगळे तुमची ताकद आहे. बघून यायला जमलं नाही पण मला या परिसरामध्ये आल्यानंतर जाणवलं की इथं माझी किती गरज आहे. त्यामुळं आता मी इथं यायला सुरू केलं इथले प्रश्न हाती घेतले आणि हे प्रश्न हळूहळू सोडवताना सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सोडून पुढे जायचं. जेवढा मोठा स्वागत समारंभ या ठिकाणी झाला छत्रपती शासनचे सर्व युवकांचे मी मनापासून आभार मानेल की हा जो उत्साह तुम्ही दाखवला हे जे युवक या ठिकाणी एकत्रित झाले आज रात्री झोपताना मी निश्चित झोपू शकतो की शिर्डी चालवण्यासाठी आता पुढची पिढी तयार झालेली आहे आणि आता हे मुलं देखील शिर्डीचा विकास शिर्डीची सुरक्षता आणि आपल्या माता भगिनींची सुरक्षता करण्यासाठी समर्थ शिर्डीचं आयोजन या छत्रपती शासनच्या माध्यमातून झालेलं आहे. बिल्डिंग झाली म्हणजे विकास नाही नव्हत्या लागले म्हणजे विकास नाही. आपल्या मुली देखील भगिनी देखील रस्त्यामध्ये बिनधास्तपणे शाळेला जाता आले पाहिजे कॉलेजला आला पाहिजे तो विकास आहे. हे सगळं आपण करू शकतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाल्यानंतर तिसरा पुतळा हा प्रभू श्री रामाचा देखील आपण शिर्डीमध्ये त्या प्रभू श्री रामाचं भव्य मंदिर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून अयोध्यामध्ये निर्माण केलं. जवळपास जानेवारीच्या शेवटच्या महिन्यामध्ये प्रभू श्री रामाचं लोकार्पण मंदिराचं होणार आहे. तिकडं जानेवारीमध्ये लोकार्पण झालं तिकडं महिलांची ट्रीप आता झाली. प्रत्येक शिर्डी विधानसभेचा पुरुष अयोध्याला रामाच्या दर्शनासाठी रामासाठी आपण त्याग केला. रामाच्या स्थापनेच्या विश्वासावर अनेक लोकांनी बलिदान दिलं अशा रामाच्या पावन भूमीमध्ये अयोध्याला आपण सगळे पुरुष त्या ठिकाणी ट्रीपच्या माध्यमातून जाऊ. एस एन मीडियासाठी
कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।